को भी आज सामने आना पड़ा। मराठी आणि हिंदी मध्ये दोन्ही सांगतो। आताच एक काही वेळापूर्वी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे आणि कर्नाटकचे मुख्यमंत्री यांच्यामध्ये टेलिफोनिक चर्चा झाली। महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी त्यांच्याशी चर्चा करत असताना आज जो प्रकार घडला त्याच्याबद्दल खेद व्यक्त केला। खेद व्यक्त केल्यानंतर मुख्यमंत्री महोदय कर्नाटक यांनी देखील सांगितलं की सकाळचा जो प्रकार झालेला आहे त्या सगळ्या लोकांवर कायदेशीर कारवाई केली जाईल, काही लोकांवर कायदेशीर कारवाई केली आहे आणि दोन्ही राज्यातल्या लोकांना त्रास होणार नाही अशा पद्धतीची दक्षता घेण्याच्या संदर्भात दोन्हीही मुख्यमंत्र्यांमध्ये चर्चा झाली आणि सकारात्मक चर्चा झाली। तिथे पण त्यांची गाडी पण हवा काढण्यासाठी काली या संदर्भामध्ये सविस्तर चर्चा झाली। बराच कालावधी ते टेलिफोनिक बोलले, त्याच्यामध्ये महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी देखील काही गोष्टी सांगितल्या की शेवटी ज्या पद्धतीनं त्या भागामध्ये हा प्रश्न निर्माण झालाय, कायदा आणि सुव्यवस्था बिघडली गेली, तिथल्या ट्रकवर हल्ले झालेत, तसेच या भागामध्ये देखील कर्नाटकची जनता राहते, दोन्ही राज्यांमधली जनता ही अतिशय सुखाने समाधानानं राहिली पाहिजे, कुठेही त्रास दोन्ही राज्यातल्या जनतेला होऊ नये अशा पद्धतीची चर्चा या दोघांमध्ये झाली आणि एवढ्यापुरतीच चर्चा झाली नाही तर काही कालावधीनंतर दोन्ही मुख्यमंत्री हे भेटणार आहेत अशी देखील चर्चा झाली। सध्या स्थिती पूर्णपणे शांत झाली आहे की उद्या पण अशीच परिस्थिती दिसणार आहे? दोन्हीकडनं अशी परिस्थिती निर्माण होऊ नये, शांतता राहावी यासाठी बराच काळ याच्यामध्ये चर्चा झाली आणि कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी देखील महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्र्यांना आश्वस्त केलेलं आहे की कुठेही कायदा आणि सुव्यवस्था बिघडेल अशा पद्धतीचं वागणूक आणि वक्तव्य कर्नाटकमध्ये देखील खपवून घेतली जाणार नाही, दोन्ही राज्यांमध्ये शांतता राहिली पाहिजे हे दोन्ही नेत्यांमध्ये एकमत झालेलं आहे। महाराष्ट्र शेवटचा प्रश्न, जसं सांगितलं की संभाजी छत्रपतींनी सांगितलं की तिथे जावं लागेल परिस्थिती, याबाबत काही डिस्कशन झालंय का? नाही, याबाबत सविस्तर त्यांची चर्चा झालेली आहे। सविस्तर काय काय नक्की कर्नाटकमध्ये घडामोडी घडल्यात, महाराष्ट्रामध्ये घडामोडी घडलेल्या आहेत, ह्या सगळ्या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांच्या कानावर घातलेला आहे आणि दोन्ही राज्यांमध्ये शांतता राहावी या गोष्टीवर